नाही ती. आणि मला असं वाटतं यूट्यूबला भैया भाऊ असं टाका का लोकांपर्यंत हा संदेश जाईल का बापाला मुलीचा किती आनंद असतो ते. आणि खरं आहे सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीत असतो बरं का, आणि मुलीचा सुद्धा बापात असतो. तुम्ही रडाल सगळे. आता मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला तुम्ही लहान होत्या ना शाळेत जात होत्या, रागराग एखादी चापड जर बापान मारली ना का मारतो बाप माहिती का, त्याला घरातलं ते पात्रच आहे ना, रंगवावं लागतं दादा त्याला, नाहीतर बाप निष्ठुर नाही. अरे मुलगी तर बापाचं काळीज असते दादा, काळीज आहे. म्हणून माझी विनंती आहे जेवढ्या कुमारिका बहिणी इथं बसलेल्या असतील ना, तुम्ही भरपूर शिका, मोबाईल घेऊन फिरा, तोंड बांधून फिरा, पण आपल्या बापाला या समाजामध्ये खाली मान झुकवावी लागणार नाही. ज्या दिवशी मुलगी निघून जाते ना दुसऱ्याबरोबर, तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो दादा. मी नाव सांगत नाही, 2 वर्ष झाली नाशिकला आहे आमच्या बाजूला प्रसिद्ध माणूस आहे. ज्या वेळेला कळालं वकिलाचं स्थळ मी पाहायला, आम्ही बरोबर होतो, आणि ज्या वेळेला कळालं ना किती मुलीचं लग्न झालेलं आहे, बाप लग्नाला तर नाहीच गेला, 2 वर्ष झाले त्याच्या तोंडातून शब्द बाहेर निघत नाही. मुलगी काळीज असते हो, काळीज आहे. त्या बापाच्या काळजाला छिद्रे पडणार नाही याची दक्षता घ्या दादा. काय कमी करतो बापू, बाप राग राग तुम्हाला एखादी चापट मारतो कसं होईल लोकांच्या घरी गेल्यावर. खरं सांगू का, ज्या हातानं मारतो ना बाप तुम्हाला, संध्याकाळी त्याच हातानं तुम्हाला खाऊ घालतो, हे फक्त बापच करू शकतो दादा. तुम्ही लहान असताना थोडी कल्पना करा, तुम्ही बापाकडे एखादी वस्तू मागितली तुमच्या आणि त्या बापानं दिली नाही अशी वस्तू का. अरे एखाद्या वेळेला देव प्रसन्न झाला तर द्यायला वेळ लागल, पण बाप न सांगता सगळ्या वस्तू मुलीला हजर करत असतो. बाप बाप आहे. तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? अरे जोपर्यंत तुमचा बाप माहेरात जिवंत आहे, ज्या दिवशी बाप गेला ना तुमचा हक्काचा उंबराच संपला चपला सोडायचा, बस बाप आहे तोपर्यंत. भावावर नाही दाखवता येतो हक्क, जो बापावर दाखवता येतो ना तो भावावर नाही दाखवता येत कधीच. तुम्हाला ऐकायचं का बाप किती प्रेम करतो ते. ज्या दिवशी बापाच्या हातातून सत्ता मुलाच्या ताब्यात जाते त्या दिवसापासून बाप पैसे जमा करायला सुरुवात करतो. पाहुण्यानं 50 रुपये दिले का खिशात ठेवतो, कुणी 20 रुपये दिले ते खिशात ठेवत. तंबाखूचं व्यसन आहे त्या बापाला, ते खिशात ते पैसे नाही खर्चत तो बाप, उसणी खातो याच्या त्याच्याकडून. त्या बापाला माहिती आहे माझी तायडी दिवाळीच्या सणाला येणार आहे, बाळ्या कशी साडी घेतो कशी नाही, कशी साडी घेऊ द्या बापाला पटतच नाही. बाप सांगतो तायडे खरं सांगू का, बाळ्यानं चांगली साडी नाही घेतली तुला. मुलगी सांगते जाऊ द्या बाबा. ज्या दिवशी मुलगी निघायचा टाईम येतो ना तो बाप घरात जातो ना आपल्या मुलाला सांगतो बाळ्या मी जाऊ ताडील सोडायला. मुलगा सांगतो जाण बाबा. किती म्हातारा बाप असू द्या, किती म्हातारा असू द्या, मुलीच्या दोन्ही पिशव्या त्या म्हाताऱ्या बापाच्या हातात असतात दादा. फाटक बने नाही त्या बापाचं, मळालेलं उपरणं गळ्यात आहे, खेड्यातला तो अनपड बाप आहे. बस स्टँडवर आला की सोडून परत नाही जातो, मुलीला शीटवर बसून देतो, तिकीट काढून देईल, लगेच खाली नाही उतरत तो बाप आहे ना दादा, कसा उतरेल. ज्या वेळेला ड्रायव्हर बसमध्ये बसतो गाडी चालू होते आणि मुलगी सांगते बाबा गाडी चालू झाली ना, बाप खाली उतरायला लागतो. इथालचा प्रसंग फार अवघड आहे, प्रत्येक बापाच्या जीवनात येतो, शेवटच्या पायरीवर बाप पाय देतो आणि एक वेळेला माग वळून पाहतो. नाही राहावत दादा कोण मुलगी अशी,
बापांना मागं वळून पाहिल्याबरोबर ताडकन शिठावरून उठते, बापाच्या गळ्याला विलकते, हंबरडा फोडते. ढोरागोरा सारखा तो बाप रडतोय. ढेकळावर पाणी पडलं का ढेकूळ कसा विरघळतो दादा, ती स्थिती त्याच्या अंतकरणाची बापाची. बस मध्ये माणूस सापडणार नाही तुम्हाला, एकही माणूस सापडणार नाही जो रडत नाही. का रडता तो? बापाचा आणि मुलीचा असा प्रसंग पाहिल्यावर कोणाला रडू येणार नाही. बस मधली लोक रडतात यात नवल नाही हो. शेवटचं वाक्य बोलतो, पुढे ऐका जरा. तो बसचा ड्रायव्हर सुद्धा तुम्हाला रडतानी दिसेल. तुम्ही कधीतरी त्या ड्रायव्हरला विचारा का रडताय तुम्ही, विचारा ना त्या ड्रायव्हरला. त्याचं एकच उत्तर असेल, अरे मी सुद्धा कोणातरी मुलीचा बाप आहे दादा. आणि या बापाच्या जीवनातला प्रसंग कधीतरी याही बापाच्या जीवनात येणार आहे. आजपासूनच रडायची प्रॅक्टिस करतो हा बाप. बस मधून बाप खाली उतरतो. ऐका ना कशा करता ते पैसे जमवले. आता खिशातले पैसे काढतो, फार नाही 150-200 रुपये असतील वर्षभरातले. आता खिशातून तो बाप पैसे काढतो आणि असे मुलीकडे देतो, तायडे एवढेच आहे बरं का, सांभाळ. हे मुलगी सांगते, बाबा तुमचं म्हातारपण आहे, असू द्या, तुम्हाला लागल नाही. बाप सांगतो, नाही ग तायडे, त्यानं साडी नाही चांगली घेतली तुला, असू दे एवढे. आता काय करू मी, हातात नाही ना माझ्या. तुझा बाप गरीब झाला का? आता गरीब आहे तुझा बाप. आणि बापाचा मुलीत तर जीव असतो, मुलीचाही बापात असतो. तुम्ही मुलाचं काय हो, मुलगा कंबाड्यात लाता घालेल म्हातारपणी तुमच्या. तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी जा, लोकांची धुनं भांडी करेल पण आपल्या बापाला कधीच कधीच घराच्या बाहेर नाही हाकारणार ते. बापातलं जीव असतो मुलीचा. ज्या दिवशी माणसाची आई जाते ना, त्या दिवसापासून मुलगीच बापाची आई बनत असते दादा, विसरून मुलगी आई बनते. या निमित्तानं माझी विनंती आहे का, नुसता मुलाचाच उदो उदो नाही ना, मुलगी काय कमी नाही. जसं प्रशांत भाऊने या ठिकाणी मोठा कार्यक्रम मुलीच्या निमित्ताने ठेवलाय ना, असं प्रत्येकाला मुलीचा आनंद असावा. अरे मुलगा काय, तुम्ही पहिल्यापासून संस्कारात राहणारी मुलगी आहे हो. पाहुणे जर आले तुमच्या घरी, तुम्ही मुलाला सांगा जरा दूध आणायला, आणि मुलीला सांगून पाहना, अरे मुलगी असा ओढणीच्या आतमध्ये ग्लास लपून धरेल, कधी दूध घेऊन येईल पाहुण्याला कळू देणार नाही. आणि तुम्ही मुलाला सांगा तुमच्या, असा पाहुण्यासमोर ग्लासमध्ये 5 रुपयाचा ठोकळा टाकून असा वाजत निघून जाईल. मुलगी मुलगी असते. अरे तुम्ही घराच्या दरवाजात आहे, तुम्ही किती आवाज द्या. कॅम्प्युटर वर बसलेला तुमचा मुलगा ढुंकून पाहणार नाही तुमच्याकडे, पण तुम्ही दरवाजात आहे ना, तेच मुलीच्या हातात पाण्याचा ग्लास असेल, हा फरक आहे. पळत जाईल, तुम्ही आतमध्ये येत नाही, तेच किचन मध्ये जाईल, ए ए मम्मी पप्पा आले. काय आनंद असतो दादा त्या मुलीला. आणि जास्त नाही ना, ती 18 वर्षाची पाहुणी आहे ना दादा तुमच्याकडे, पाहुणी आहे ती. काय अपेक्षा नसते हो तिला जास्त, फक्त दिवाळीच्या सणाची मुलीला आशा आहे, बाकीचं काय लागतं त्यांना. विनंती आहे माझी, भावानं देखील बहिणीचा अवहेर करू नका आणि बापानं मुलीचा अजिबात कधी अवहेर करू नका, कारण मुलगी बापाला सांभाळणारी. आईपेक्षा जास्त जीव मुलीचा बापात असतो. म्हणून विनंती माझी झालेली शिवा पंढरपूरला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर भारत.